नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. स्वर्धाम यांच्या उपस्थितीत हिंदू धर्मात प्रवेश केला, परंतु आता आर्थिक अडचणीचे कारण देत पूर्वीचे जमीर शेख आणि आत्ताचे शिवराम आर्य हे आता बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याच्या मानसिकतेत असल्याने शिवराम आर्य यांनी सांगितलं. आम्ही ज्यावेळेस हिंदू धर्म स्वीकारला, आम्ही घरवापसी केली, आम्ही आमचं मनन केलं होतं. आम्हाला वाटलं हे धर्म आपलं योग्य आहे आणि योग्यच आहे. परंतु काही काळांतर आता माझी मुलगी तिच्या डोक्यात गाठ आहे. मी माझे रक्ताचं नातं तोडून मी हिंदू धर्म स्वीकारला होता आम्ही सगळ्यांनी. परंतु असं वाटलं नव्हतं का माझ्यावर फार मोठं संकट येईल माझ्या मुलीवर. ते देवाची कृपा म्हणा, काय म्हणा, ते तिच्या नशिबाचा भाग म्हणा, तर तिला ती रक्ताची गाठ आहे. तिच्या ऑपरेशनसाठी 4.5 लाख रुपये खर्च सांगितला केम हॉस्पिटलमध्ये. परंतु आमच्याकडं कागदपत्र पूर्ण नसल्यामुळं तिचं ऑपरेशन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करावं लागेल. आणि त्याच्यानंतर मी बरेच जणांना फोन केले. फोन केल्यानंतर कुणी मदतीत धावत नाही आलं. आमचे कुणाल भांडारे त्यांनी नगरमध्ये ॲडमिट असताना त्यांनी फार धावपळ केली. कुणाल भांडारेंनी परत बाळासाहेब बोराठे यांनीसुद्धा नगरच्या हॉस्पिटलमधलं बिल भरलं. त्याच्यानंतर आम्ही पुण्याला मुलीला हलवलं, तर तिथं एवढा खर्च येईन असं वाटलं नव्हतं. असं वाटतं मी, मला असं वाटतं मी समजा आमच्या धर्मात परत गेलो तर मला असं वाटतं ते मला मदतीत धावू देतील असं मला वाटतं. माझ्या भावांना कुठेतरी दया येईन, माझ्या मावशींना दया येईन, कारण मी रक्ताचं नातं सोडून इकडं आलो तर त्यांनाही फार धक्काच बसलेला आहे. तर त्याच्यामुळं ते म्हणतात आता तू तुझं निपट. तर मला असं वाटतं मी एवढा मोठा निर्णय घ्यायचं कारण काय आहे. तर त्यांनी मी बरेच जणांना फोन केले, कुणी येत नाही, कुणी म्हणतं तिकडे जा, कुणी म्हणतं त्या खाजरकडे जा, कुणी म्हणतं इकडे जा, काय करू.